हॅलो, व्हेरी गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग एवरीवन. मी आजचा पेपर बघितला जो तुमच्या एलिमेंटरीला आला होता, आणि तुम्हाला पटणार नाही. प्रत्येक गणित आपण ऑलरेडी सोडवले, प्रत्येक गणित, प्रत्येक भूमितीचं चित्र आपण काढलंय व्यवस्थितपणे, आणि तेच प्रश्नात आले. इनफॅक्ट बरेच प्रश्न तर तसे ते तसेच आले, काहीच बदल त्यांनी केला नाही प्रश्नात. जसं आपण घेतलं तसाचा तसा प्रश्न परीक्षेला पडला होता. हॅलो, लवकर सगळ्यांनी जॉईन व्हा, लवकर जॉईन व्हा सगळ्यांनी. एक 5 मिनटं वाट बघूया. हाय अथर्व, कलाकार, खूप सुंदर शब्द आहे. तुम्ही सोडवला असाल चांगल्या पद्धतीने. हॅलो, व्हेरी गुड इव्हनिंग. लवकर सगळ्यांनी जॉईन व्हा. हाय दादा. हॅलो, लेटरिंगला आर्टिस्ट होता हो, मी पहिला पेपर बघितला आहे. हा, तुम्ही सगळे आर्टिस्टच आहात, तुम्हाला सगळ्यांना जमतात आ व्यवस्थित. हाय लावण्या, हाय अंजली, व्हेरी गुड इव्हनिंग. सगळ्यांनी जॉईन व्हा. एक 5 मिनटात तुम्ही सगळ्या ग्रुपमध्ये मॅसेज करा, सगळ्यांनी आपापल्या स्कूल ग्रुप्समध्ये मॅसेज करा, बाकीच्या विद्यार्थ्यांना जॉईन करायला सांगा. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रुपमध्ये जॉईन व्हा, सगळ्यांनी जॉईन करायला सांगा. हाय अलीजा, हाय ईश्वरी. सर, टॉपिक काय आहे तुमचं? कसं झालं आहे ना, तासाला 10 मिनिटं थांबायचं, 15 मिनिटात पळून जायचं, आणि मग सांगायचं सर शिकवलंच नाही. मी सांगेन तुम्हाला, एक 2 मिनटं थांबा. हाय आरती, आज काय शिकवणार? थोड्याशा गोष्टी उद्याच्या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांचं चालू होत आहेत त्यांच्यासाठी, आणि जे चित्र आज तुम्ही काढलीत त्याच्याबद्दल. ओके, आणि तुम्हाला नवीन बॅचबद्दल सांगणार आहे. आपली नवीन बॅच चालू होती आहे 8 तारखेपासून. तर 8 तारखेपासून कुणीही गैरहजर राहायचं नाही कुठल्याही तासाला. 8 तारखेपासून आपण बेसिक सुरुवात करतो आहे. ओके, आणि ते जी चित्रकला असणार आहे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामध्ये 5वीपासून जे पुढचे सर्व विद्यार्थी जॉईन होऊ शकतात, तर तुमचे जर छोटे भाऊ बहीण असतील किंवा तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना सांगा, एलिमेंटरी इंटरमिडिएटचे तास आता संपलेले आहेत, आता याच्या पुढे जे चित्रकलेचे तास चालू होत आहेत ते 5वीपासून 10वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चालू होणार आहेत. तर तुमचे कोणी लहान भाऊ बहिणी जे 5वी 6वीत असतील त्यांनाही तुम्ही जॉईन करून घ्या चित्रकलेमध्ये. सर, कार्टून कधी? शनिवारी आपलं ठरलं आहे, फक्त आता परीक्षा चालू होती म्हणून मी नाही घेतलं, पण शनिवार म्हणजे उद्या, उद्या कार्टून असणार आहे परत, कारण एलिमेंटरी इंटरमिजिएटची परीक्षेचा अभ्यास सगळा संपलेला आहे, मुलं सगळी व्यवस्थित तयार झालेली आहे. सर, कालच्या तासाला काय शिकवलं झूमच्या? कालच्या तासाला बाळा झूममध्ये फक्त आपल्याला हाय हॅलो करण्यातच 40 मिनटं गेली. सगळी पोरं जॉईन होती ती मधनंच कोणतरी बाहेर पडत होतं, तेवढ्यात 40 मिनटं संपली आणि क्लास बंद झाला. तर त्यामुळं काल काही शिकवायला मिळालं नाही, तर त्यामुळं तुमचा कुणाचाही कालचा काही तास बुडलेला नाही आहे. सर, इंटरमिजिएटला कधी चालू करणार आहे? इंटरमिजिएट संपलं की बाळा, एलिमेंटरी इंटरमिजिएटचं संपलं अभ्यास. हाऊ टू यूज कलर पेन्सिल, ओके, तो प्रश्नाचं उत्तर मी देईन तुम्हाला. एलिमेंटरी इंटरमिजिएटचा अभ्यास संपला आहे, उद्यापासून परीक्षा चालू होते तुमची इंटरमिजिएटची. सर, टुमारो इज फ्रायडे. हो, माहिती मला. सर, एलिमेंटरीला झाल्यासारखी
हो, जशी एलिमेंटरीची परीक्षा होती तशीच इंटरमिजिएटची पण परीक्षा असते. आज एलिमेंटरीची परीक्षा संपली आहे, उद्या एलिमेंटरीची इंटरमिजिएटची परीक्षा चालू होती आहे, आणि त्याच्यानंतर हो उद्या शुक्रवार आहे. सॉरी, थँक्यू थँक्यू दिनेश. ओके सर, पेपर खूप सोपा गेला. अरे वा, आनंद आहे. ॲक्रॅलिक कलर कसं वापरायचं सांगेन मी तुम्हाला आत्ता. तुमच्या ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना ते आत्तापुरती मी सांगतो, परंतु 8 तारखेपासून जेव्हा आपले नवीन बॅचेस चालू होतील तेव्हा ते तुम्हाला व्यवस्थितपणे एक एक करून शिकायला मिळेल. ओके, तर त्यामुळं 8 तारखेपासून कुणीही कधीही क्लास चुकवायचा नाही. जर क्लास चुकवला तर नुकसान तुमचं आहे, कारण ते क्लास परत रिपीट होत नाहीत. सर तुम्ही बोलले की उद्या कार्टून, अरे चुकून बोललो, सॉरी, शनिवारी तास असतो आपला कार्टूनचा, तर त्यामुळे तो परवा दिवशीच होईल. ओके, हाऊ टू यूज कलर पेन्सिल सांगणार आहे शरद, सतत एकच प्रश्न नका विचारू, मी सांगणार आहे. हाय शुद्धी, हाय शुभी, हाय आदित्य. काय एवढीच पोरं जॉईन झालीत आज? सर ज्यांचे एलिमेंटरी झाले त्यांना आता इंटरमिजिएट कधी आमचं चालू होणार? इंटरमिजिएटचाही अभ्यास आपण चालूच ठेवूया. ओके, तसा काही वेगळा अभ्यास करायची गरज नसते. जे तुम्ही आत्ता 4 वर्ष 4 महिने जे काही केले तेच परत करायचं आहे. ओके, तर ते आपण जेव्हा परीक्षा चालू होईल, परीक्षेचे जेव्हा फॉर्म सुटतील तेव्हा आपण ते काम करूया परत. पण तोपर्यंत तुम्हाला गरजच पडणार नाही, पुढच्या 6 महिन्यातच तुम्ही चित्रकार होऊन जाणार, स्वतःच चित्र काढायला रेडी करणार, त्यामुळे त्यावेळेला तुम्ही स्वतःच चित्र काढाल. ओके सर, फक्त शिवानीचंच का, शनिवारीच का? फक्त शनिवारीच, म्हणजे फक्त कार्टून आपण शनिवारी शिकवणार, बाकी चित्रकला दररोज चालू असणार आहे. हाय श्रीकृष्णा. सर इंटरमिजिएटचा वेगळा ग्रुप आहे का? नाही बाळा, एकच ग्रुप आहे आपल्याकडे, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे सगळे विद्यार्थी, कारण तुमचे विषय सगळे सेम असतात ना, त्यामुळे वेगळं घ्यायची गरज नसते. सर आमच्या स्कूलमध्ये या एक्झाम घेतच नाहीत, मला त्या शाळेचं नाव पाठव, नंतर व्हॉट्सअपवरती मी चेक करेन. ओके, ओनली 47, बघ ना रुद्रा, कुणी येतच नाहीत, अशीच आहेत पोरं, काम झालं की सगळे पळून जातात, आणि जेव्हा असतात तेव्हा सगळे पळत येतात. हाय अथर्व. चला, वेळ झाली भरपूर, आता आपण विषयाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आता कुणीतरी विचारला होता की सर कलर पेन्सिल कशा वापरायच्या. कलर पेन्सिल वापरताना खूप सोप्या पद्धतीने सांगतो मी तुम्हाला कलर पेन्सिल्स कशा वापरायच्या आणि काय करतात. समजा माझ्याकडे एक लाल कलरची पेन्सिल आहे सध्या. पेन्सिल, कलर पेन्सिल जी असते ती एकदम जास्त शार्प नाही करायची कधी पण. पेन्सिल थोडीशी शार्प करायची, एकदम जास्त शार्प कधीच नाही करायची. ओके सर, तुम्ही काल बोललो होता की कोणती तरी मुलं ॲक्टिव्ह आहेत. ओके, पेन्सिल, कलर पेन्सिल कधी एकदम जास्त शार्प नाही करायचं. ठीक आहे का? कारण जर तुम्ही जास्त पेन्सिल शार्प केली तर त्याची टोक तुटून जातं, कारण कलर पेन्सिल या मऊ असतात, आपल्या त्या नॉर्मल पेन्सिलप्रमाणे त्या कडक नसतात, त्यामुळे त्याचं टोक लगेच तुटून जातं. एक दुसरं म्हणजे कलर पेन्सिल वापरताना नेहमी एका दिशेमध्येच कलर वापरायचे. म्हणजे जर तुम्ही असं वापरत असाल तर एका डायरेक्शनमध्येच तुमची पेन्सिल चालली पाहिजे. अशी तर अशीच, प्रत्येक ठिकाणी तुमची पेन्सिल अशीच चालली पाहिजे. पेन्सिल काढा, उचला, परत ठेवा, परत फिरवा, परत उचला. या एका दिशेमध्ये जेव्हा तुमची पेन्सिल चालते तेव्हा त्याचा कलर चांगला येतो. असं जर केलात तर तुमचा कलर व्यवस्थित येणार. ओके, काही पोरांची सवय असते असं करायची, चुकीचं आहे. असं केलात तर तुमचं कलर चित्रकलेमध्ये व्यवस्थित बसत नाही, मध्ये खूप ठिकाणी व्हाईट व्हाईट गॅप्स राहतात, त्यामुळं असा प्रकार कोणीही करायचा नाही. कलर पेन्सिल वापरताना शक्यतो ज्या विद्यार्थ्यांचं ब्लर होतं आहे त्यांनी 720p सिलेक्ट करा. येस, पोरांना अगदी तोंडपाठ झालंय रुद्र, तुला तर एकदम तोंडपाठ झालंय, काय करायचं लगेच सांगतो. व्हेरी गुड, काय करायचंय कलर पेन्सिल वापरताना लक्ष द्या. आता इंटरमिजिएटचं परीक्षा आहे उद्यापासून, तर थोडंसं लक्ष द्या. कलर पेन्सिल वापरताना कधीही एका दिशेमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामुळे काय होतं ना कलर व्यवस्थित बसतो. एक दुसरं म्हणजे जेव्हा तुम्हाला दोन कलर मिक्स करायचे असतात, जर दोन कलर मिक्स करायचे असतात तेव्हा काय करायचं.
सपोज माझ्याकडं हा एक बॉक्स आहे आणि मला याला दोन कलरमध्ये कलरिंग करायचं आहे, एक थोडंसं रेड कलर आणि दुसरा म्हणजे थोडासा येलो कलर करायचा आहे, तर मी कसं करणार, काय केलं पाहिजे मला कलर पेन्सिल मर्ज करताना ते मी तुम्हाला सांगतो. ओके, समजा ही माझी दुसरी पेन्सिल आहे. आणि हिला पण थोडंसं शार्प करून घेऊया. ओके, आता काय करायचं आहे बघा, तुम्हाला आता थोडंसं झूम करतो आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसावं, फक्त लक्ष तुमचं इकडं असू द्या. लक्ष थोडंसं इकडं असू द्या. ओके, समजा तुम्हाला एक हा बॉक्स कलर करायचा आहे दोन रंगांमध्ये, एक त्याच्यामध्ये थोडासा लाल असला पाहिजे आणि थोडासा दुसरा कलर म्हणजे पिवळा आला पाहिजे, तर हे कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा लाल कलर वरच्या बाजूला मला लाल द्यायचं, तर मी काय करणार, एका दिशेमध्ये कलर फिरवणार, फक्त एका दिशेमध्ये, एकदम हलक्या हाताने, जास्त दाब द्यायचा नाही, हां जास्त दाब द्यायचा नाही, एकदम हलक्या हाताने कलर फिरवून घ्यायचा. फिरवला, खाली थरताना थोडा थोडासा लाइट केला, बघ ना सचिन येतच नाहीत पोरं क्लास, म्हणजे त्यांची परीक्षा संपली की पोरं निघून पळतात, अशी पोरं आहेत. आता त्यांना कसं आणायचं तुम्ही सांगा, हे 900 विद्यार्थी म्हणून मी म्हटलं ना तुमचं मी रोज हजेरी घेणार आहे, आता याच्यापुढे रोज हजेरी असणार आहे, जे विद्यार्थी रोज जॉईन करतात त्यांनीच त्या ग्रुपमध्ये राहायचं, बाकीच्यांना मी काढून टाकणार. ठीक आहे, आता काय केलं, रेडपासून खाली घेतलं, तसंच खालून मी आता जाताना येलो कलर करणार आहे. दोन कलर मिक्स कसं करायचं आहे बघा, खालून मी काय केलं, येलो कलर, वरून मी रेड कलर. आता मला थोडंसं डार्क करायचं आहे, खाली जाल तसं तसं पेन्सिलवरती दाब कमी करत जायचा हळूहळू. बघा कलर मिक्स झाले, कळलं, कलर मिक्स झाले, कळलं कशा पद्धतीनं कलर मिक्स केले, दोन कलर कसे मिक्स झाले. तसेच तुमच्या प्रत्येक चित्रामध्ये कलर मिक्स होतात, तसेच तुमच्या प्रत्येक चित्रामध्ये कलर मिक्स करता येतात. आता तुमचं हे परीक्षा संपू दे, 8 तारखेपासून जेव्हा मी तुम्हाला चित्र शिकवायला चालू करणार तेव्हा निसर्ग चित्र वगैरे जेव्हा मी तुम्हाला शिकवणार. आता बघा याच्यामध्ये जर मला एक निसर्ग चित्र तुम्हाला दाखवायचं आहे काढून, मी कसा काढतोय बघा, लक्ष द्या, एक छोटंसं निसर्ग चित्र बघा, लगेच तयारीतच आहे. तुम्हाला पण आवडेल ना, हे बघा एवढ्याशामध्ये लगेच चित्र तयार झालं, कळलं काय केलं, तुम्ही फक्त लाल आणि येलो कलरला मिक्स केलं आणि वरून कळलं. चित्रकलेमध्ये कलर मिक्सिंग करणे हा खूप सोपा प्रकार आहे आणि खूप सहज होतं. काय असतं ना, फक्त तुम्ही पेन्सिलवरती जर जास्त दाब दाबून जर काम केलं तर ते कामाचं नाही आहे. पेन्सिलवरती जास्त दाब द्यायची गरज नसते, कलर पेन्सिल्सवरती जास्त दाब द्यायचं नाही. एकदम सोप्या सोप्या भाषेमध्ये जरी सांगायचं म्हटलं तर नुसतं पेन्सिलला मागे धरा आणि हळूहळू जरी फिरवली पेन्सिल तरी तुमचं शेडिंग व्यवस्थित होते. पहिल्यांदा हलका लेयर द्या, त्याच्यानंतर मग थोडासा डार्क टाकत जा हळूहळू हळूहळू हळू, आणि तुम्हाला दिसून येईल की तुमचं चित्र किती चांगल्या प्रकारे रंगवलं जातं आहे.
हे सगळ्यात छोटा आणि सगळ्यात सुंदर प्रकार आहे कलर करायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही कलर पेन्सिल यूज करायची. मग ते दोन कलर असतील, तीन कलर असतील, चार कलर असतील, ते हळूहळू एकमेकांमध्ये मर्ज होत जातात. ठीक आहे, इथंपर्यंत कळलं तुम्हाला सगळ्यांना? तर प्लीज इंटरमिजिएटच्या क्लास चालू करा, ज्यांचा एलिमेंटरी झाला आहे प्लीज प्लीज प्लीज. बाळा, इंटरमिजिएटचाच तास चालू आहे, इंटरमिजिएट आणि एलिमेंटरीचं काही वेगळे नसतात, तुमचे प्रश्न तसेच असतात. फक्त मी तुम्हाला कसे वापरायचे कलर ते सांगतो. सर, हाऊ टू ड्रॉ विथ वॉटर ड्रॉप्स. वॉटर ड्रॉप्स वगैरे मी तुम्हाला आता परत 8 तारखेपासून जेव्हा नवीन तास चालू होईल ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल. संकल्पचित्र थोडं अवघड जात आहे, अवघड जात आहे. काय कारण आहे संकल्पचित्र अवघड जाण्याचं? संकल्पचित्र काढायचं म्हणजे मेहंदीच्या डिझाईन्स लक्षात ठेवा, वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदीच्या डिझाईन्स लक्षात ठेवा. मी तुम्हाला नेहमी सांगतो, मेहंदी बघा, आईची एखादी साडी बघा ज्याच्यावरती नक्षीचं काम असेल, ते फक्त बघितलं ना तरी पण तुम्हाला त्या डिझाईनच्या आड्या लक्षात राहतात आणि तेच काढायचं आहे. अरे तुम्हाला तसंच काढायचं आहे, वेगळं काहीही काढायची गरज नाही आहे. तुम्ही कशाला एवढा लोड घेताय? सोपं आहे चित्र. समजा आता हे तुम्ही एक भांडं काढलं, याला तुम्हाला कलरिंग करायचं आहे किंवा हे करायचं आहे, डिझाईन करायचं आहे. 8 तारखेपासून बाळा नवीन बॅच आता 8 तारखेपासून चालू होणार आहे. पण त्या ती जी बॅच असणार आहे त्याचा आणि एलिमेंटरीचा काही संबंध नसणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे चित्रकला कशी रंगवायची करायची ते शिकवणार आहे. ओके, तर त्यामुळं तो क्लास सगळ्यांनी जॉईन करायचा आहे. जे आत्ता नाही आहेत ग्रुपमध्ये त्यांनाही सांगून ठेवा, तर तो चित्रकला क्लास खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रकारच्या चित्रकला शिकणार आहात. वारली पेंटिंग असेल, वारली कसे काढायचे, किंवा एखादं असं डिझाईन कसं काढायचं, असे भरपूर प्रकार तुम्ही त्याच्यात शिकणार आहात. झालं चित्र रेडी. बघा संकल्पचित्र किती सोप्या पद्धतीमध्ये होतं. संकल्पचित्राला वेळ नाही लागत. ऑनलाईन आहे ना? हो, ऑनलाईनच आहे, असंच आहे. झूम याच्यावरतीच आहे, आपले याच चॅनलवरती चालणार आहेत ऑनलाईन क्लास दररोज रात्री 9 वाजता. चुकणार नाही आहे, त्यामुळं क्लास चुकवायचा नाही. 8 तारखेपासून जी क्लास आपलं चालू होणार आहेत त्याचं तुम्हाला एक फक्त एक तुम्हाला एक उदाहरण दाखवू का, काय शिकणार तुम्ही, कशा पद्धतीनं शिकणार आहे, एक उदाहरण दाखवू का? आता बघा, समजा हा एक बॉल आहे. ओके, या बॉलला जर तुम्हाला रंग तुम्हाला शेडिंग करायची आहे, कशा पद्धतीनं शेडिंग करतात की याला ते 3D दिसलं पाहिजे, याला 3D दिसण्यासाठी काय केलं पाहिजे, तर एका बाजूला आपल्याला डार्क करायचं आहे. मग हे डार्क करतात त्याला डार्क करणे ते का डार्क करायचं, किती डार्क करायचं, याला पण गणित आहे. तुम्हाला ते कितपत करायचं असतं, सगळीकडं डार्क करायचं का, मग सगळीकडं डार्क का नाही करायचं, मागच्या बाजूला थोडंसं लाईट का ठेवायचं, इथे पण डार्क झालं पाहिजे ना, पण आपण इथे डार्क नाही करत, आपण इथे थोडंसं लाईट ठेवतो का, त्याचं कारण. मग म्हणजे असं मी तुम्हाला नेहमी सांगतो ना, मी शिकवताना तुम्हाला गणित फक्त चित्रकला नाही शिकवणार, मी तुम्हाला विज्ञान शिकवणार, त्याच्यासोबत थोडंसं गणित शिकवणार. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी काढताना ते लक्षात राहिलं पाहिजे की ते तसं का. लक्ष द्या आता, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमची तयारी ऑलरेडी झालेली आहे, जास्त त्रास घेऊ नका. सगळ्यांना मार्क्स व्यवस्थित मिळणार आहेत, काळजी करू नका. ओके, शेडिंगची पेन्सिल नाही बाळा, साधी अप्सरा पेन्सिल आहे. एकाच पेन्सिलनं मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे, असलीच पेन्सिल, वेगळं काही आणायची गरज नाही आहे. एका पेन्सिलमध्येच तुम्ही सगळे प्रकारची चित्रकला शिकणार आहात.
एकाच पेन्सिलमध्ये सगळे प्रकारचे चित्रकला तुम्ही शिकणार आहात. बघा एक 3D बॉल कसा काढला. सर आता पुढच्या वर्षी इंटरमिजिएटची परीक्षा केव्हा असेल, कोणत्या महिन्यात असेल, सेम याच महिन्यात असते बाळा, परत सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच असते, तेव्हा नसते. ओके हे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला ते 3D बॉल काढता येतं. पण हे काढायचं कसं हे मी तुम्हाला शिकवणार आहे सर. आणि तुम्ही काल बोलले की इंटरमिजिएटमध्ये 4 ते 5 अक्षर शब्द येतात, म्हणजेच ते कशा आणि कशासाठी. बघा आता तुमच्या एलिमेंटरीच्या परीक्षेमधला काय शब्द आला होता, कलाकार, बरोबर. तर तुमच्या इंटरमिजिएटमध्ये शब्द थोडासा मोठा असतो, म्हणजेच काय असू शकतो, कलारंजन किंवा आदित्य L1 थोडासा मोठा शब्द आला, किंवा ह्याच्यामध्ये आणखी काय येऊ शकतो तुम्हाला, शिवगर्जना. ओके म्हणजे 5 मिनिमम, 4 नंतर मॅक्सिमम 7-8 अक्षरं असलेला एखादा शब्द येतो, थोडा मोठा शब्द येतो, तसं माझं म्हणणं होतं. स्टील लाईफमध्ये ड्रेपरी कशी रंगवायची. ओके स्टील लाईफमध्ये ड्रेपरी रंगवायची, समजा आता मी वस्तू काढली आणि याच्यामागे मला ड्रेपरी दाखवायची. ओके समजा याच्यामागे मला लाल कलरची ड्रेपरी दाखवायची, आता ती कशी दाखवायची ते बघा. समजा मी काय करणार, आधी अशा रेषा काढून घेणार. या रेषा काय दर्शवणार आहेत, तर पेपरावर त्या कापडाच्या असलेल्या त्या घड्या. त्याच्यानंतर ज्या दिशेमध्ये रेषा आल्यात ना, त्या दिशेमध्येच तुमचं चित्र रंगवायचं, थोडंसं लाईट थोडंसं डार्क, परत थोडंसं लाईट थोडंसं डार्क, थोडंसं लाईट थोडंसं डार्क. असं लाईट डार्क करत राहायचं फक्त. झालं कापड असं रंगवायचं बाळा, सोपं आहे. ज्या रेषा काढले त्याच्या ठिकाणी लाईट डार्क करत जा. झालं झालं कापड काढून. कळलं कशा पद्धतीनं कापड केलं आपण. हे कधी कापड वरती उभं असेल तर तुमची पेन्सिल कशी फिरली पाहिजे, अशी वरून खाली. आणि इथं कापड जर असेल तर त्यावेळेला तुमची पेन्सिल कशी फिरली पाहिजे, अशी आडवी. लक्षात ठेवा, कापड एखाद्या वस्तूवरती आडवं अंतरलंय तर तुमची पेन्सिल पण आडवीच फिरली पाहिजे. इथं जर तुम्ही अशा उभ्या पेन्सिल फिरवल्या तर मार्क्स नाही मिळणार, किंवा त्याला कापड म्हणणार नाही. जर खालच्या बाजूला इथे कापड फिरवलं तर तुमचं कापड असं आडवंच फिरलं पाहिजे, पेन्सिल अशी आडवीच फिरली पाहिजे, तरच ते तुम्हाला व्यवस्थित आणि छान दिसणार. जर कापड उभं असेल तर त्यावेळेला पेन्सिल तुमची उभी फिरली पाहिजे. तिथं जर आडवी पेन्सिल फिरवली तर कामाची नाही. या दोन गोष्टींची खूप काळजी घ्यायची, हे तुम्हाला मी खूप चांगल्या प्रकारे नंतर शिकवत जाणार आहे, कारण हेच महत्त्वाचं आहे. ज्यांना हे जमतं ना, म्हणजे कापड आडवं आहे एखाद्या हाताचं, नुसतं जरी हातावरचं जर तुम्ही कधी बघितलात, इथे जरी तुम्ही लक्ष दिलं हात, ओके हाताला जर शेडिंग करताना जर तुम्ही कलर असे वापरले उभे तर कामाचे नाही आहेत, काम नाही करणार. पण तेच जर कलर तुम्ही असे वापरले का, कारण तुमची जर तुम्ही हात बघितला तर तुमच्या हातावरची जी केसं असतात ती कशी जातात, अशी थोडीशी तिरकी होत जातात, बरोबर का, हातावरती. तशीच तुमची पेन्सिल फिरली पाहिजे, तशाच पद्धतीनं तुमची पेन्सिल फिरली पाहिजे. हे तर मी नुसतं लगेच क्विकली दाखवले बाळा, ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काम करायचं, भरपूर काम करावं लागणार आहे, एवढंसं नाही आहे. हे तर मी एवढंसं दाखवलं फक्त तुम्हाला लगेच समजण्यासाठी की कशा पद्धतीनं तुम्हाला कलरिंग करायचं आहे. कापडाचं कलरिंग तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. सर माझा बहीण 5वीत आहे तर ती बसली चालेल. हो 8 तारखेपासून सगळ्यांनी जॉईन करायचं आहे सर, ग्रुपमध्ये ॲड करा. ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, 8237585956 या नंबरवरती मला मॅसेज करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेईन. ओके हा नंबर सगळ्यांनी लिहून घ्या आणि या नंबरवरती जॉईन व्हा, मला मॅसेज करा.
सर माझ्याकडे कलर पेन्सिल नाही आहे. मग तुमच्याकडे कोणते कलर असतील तेही वापरले तरी चालतील. सेम टेक्निक तुम्हाला खडूमध्ये वापरता येते, सेम टेक्निक तुम्हाला वॉटर कलरमध्ये वापरता येते, सेम टेक्निक तुम्हाला ॲक्रेलिकमध्ये दाखवता येते, सेम टेक्निक तुम्हाला कलर पेन्सिलमध्ये वापरता येते. सगळ्या गोष्टींमध्ये सेमच टेक्निक आहे, फक्त कलरचं माध्यम चेंज आहे. काही पोरं कलर पेन्सिल वापरतील, काही पोरं कलर वॉटर कलर वापरतील किंवा ॲक्रेलिक कलर वापरतील, एवढाच फरक आहे. सगळं सेम आहे, विषय तसेच आहेत, विषय तसेच आहेत. त्यामुळं समजून घ्या, नवीन वेगळा प्रकार नसतो. चित्रकलेचा तास इतका अवघड नाही आहे किंवा चित्रकला इतकी अवघड नाही आहे, ती फक्त तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला ते व्यवस्थित मांडण्याचा प्रकार आला पाहिजे, त्यालाच म्हणायचं चित्रकला. आणि तेच मी तुम्हाला शिकवणार आहे. जसं आता तुम्ही फक्त एक साधं बॉल काढलाय ना, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला मी चित्र शिकवणार, वेगवेगळे आकार शिकवणार. मी कुठल्या शाळेत आलो होतो आतामध्ये? ही प्रियदर्शनी शाळा. प्रियदर्शनीमधले कुणी जॉईन झालेत का इथे? प्रियदर्शनी शाळेतून कुणी जॉईन झालेत का? हाऊ टू कलर द ड्रेपरी ऑफ द बॉक्स इन विच द बकेट ऑर डस्टबिन इज केप्ट. ओके सर प्लीज, माझा आवाज जरा स्लो येतोय. ओके, कोणी आहे का? प्रियदर्शनी शाळेतले कोणी विद्यार्थी आहेत का? प्रियदर्शनी, तर परवा दिवशी प्रियदर्शनी शाळेमध्ये मी एक शब्द वापरला होता, किंवा तुमच्यापैकी आता ते किती जणांना माहिती ते बघूया. पर्स्पेक्टिव, पर्स्पेक्टिव ड्रॉइंग आपण शिकणार. त्याच्यामध्ये एखादी वस्तू पुढे किंवा मागे कशी काढायची, ती काढताना काय काळजी घ्यायची, पुढे असलेली वस्तू मोठी का दिसते, मागे असलेली वस्तू छोटी का दिसते, हे देखील मी तुम्हाला त्याच्यात शिकवणार आहे. हो अश्विनी, चालेल. तुझी बहीण बसली तर, ती 5वीत आहे तर चालेल. हाऊ टू यूज वॉटर कलर. आता वॉटर कलर सध्या माझ्याकडे नाही आहेत लगेच तुम्हाला दाखवण्यासाठी, पण लक्षात ठेवा, वॉटर कलर वापरताना शक्यतो ब्रश तुमचे साफ असले पाहिजेत. असं नाही की एक कलरमध्ये घेतला आहे तोच कलर दुसऱ्यात बुडवला आहे, तोच तिसऱ्यात बुडवला आहे, अशा पद्धतीनं ब्रश वापरायची नाहीत. कलर वॉटर कलर करताना शक्यतो तुमचे ब्रश सतत धुत राहायचं. एक कलर देऊन झाला की लगेच कलरचा ब्रश साफ करायचा, कापड जुना ठेवायचं, त्याच्यानं साफ करून घ्यायचा, मग दुसरा कलर घ्यायचा, मग वापरायचा. असं जर केला तर तुमच्या कलर वॉटर कलरमध्ये त्याला व्हॅल्यू येते. नाही, नुसता कलर घेतला लावतोय, पाणी जास्त वापरतोय असं होत नाही. वॉटर कलरला पाणी वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. वॉटर कलरमध्ये पाण्याचा वापर त्याच्यावरती डिपेंड करतं की तुमचं चित्र चांगलं होणार की वाईट होणार. जर पाणी जास्त झालं तर चित्र खराब झालं, जर पाणी कमी झालं तरी चित्र खराब झालं, आणि जर पाणीची क्वांटिटी व्यवस्थित असेल तरच तुमच्या त्या चित्रामध्ये वेळ येणार. सर तुम्ही आमच्या शाळेत कधी येणार? कुठल्या शाळेतच बाळा? रजाक. हाऊ टू यूज क्रेयॉन्स. सेम कलर पेन्सिल. क्रेयॉन्स हा वेगळा प्रकार नसतो बाळा. क्रेयॉन्स चालायला थोडेसे दिसतात, तुम्हाला असं वाटतं की ते खडू आहेत, तेलाचे खडू आहेत म्हणून ते वेगळं चालतात. नाही, त्यांचा इफेक्ट आणि कलर पेन्सिलचा इफेक्ट सारखाच येतो, ऑलमोस्ट जवळपासच आहेत. जसे कलर पेन्सिल वापरतात तसेच क्रेयॉन्स वापरा. कधी जास्त दाब देऊन कलर क्रेयॉन्स वापरू नका, त्याच्यामुळे क्रेयॉन्स तुटतात आणि ते लवकर संपतात. कोणत्या शाळेत आहे रज्जाक? कळलं? उद्या इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांसाठी खास उद्या तुमचा पहिला पेपर असणार आहे. पहिला पेपर वस्तूचित्र, कमीत कमी 6-7 वस्तू तुमच्या समोर ठेवलेल्या असतील, ते काढण्याचा प्रयत्न करायचा. व्यवस्थित शांतपणे पहिल्यांदा प्लॉटिंग करायचं. प्लॉटिंग म्हणजेच काय? सपोज हा तुमचा पेपर आहे, ह्याच्यामध्ये समोर जे दिसते त्याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवायचं की एखादी मोठी वस्तू असेल, त्याच्यासमोर दुसरी छोटी वस्तू आहे, त्याच्यासमोर तिसरी वस्तू आहे, अशा पद्धतीने प्लॉटिंग करून घ्यायचं. ज्या वस्तू असेल त्याच्या पहिली स्टेप इज ओनली अबाउट दी प्लॉटिंग. प्लॉटिंग करून झालं
सर डू यू नो द स्वामी विवेकानंद हायस्कूल सिद्धी सोसायटी? येस आय एम अवेअर ऑफ इट. साधना स्कूल हडपसरकडे येणार आहे का? हडपसरकडे मी सोमवारी किंवा मंगळवारी येणार आहे हडपसरच्या ऑफिसला माझ्या. तिथे आलो की तेव्हा मी एकदा शाळेला भेट देईन तिकडे. सर माझ्याकडे कलर पेन्सिलचे 12 शेड्स आहेत. अरे खूप झाले, भरपूर आहेत 12 शेड्स. कलर पण खूप चांगले आहेत आणि पुरतात, 12 कलर्स पुरतात बाळा. तेच कलर मिक्स करून करून तुम्ही दुसरे कलर बनवू शकता. ठीक आहे, चला एकदा पोल घेऊया. एक पोल घेतोय मी. प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं, फक्त ओके किंवा येस लिहायचं नाही आहे. प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, कलर पेन्सिल वापरताना पेन्सिल कशी चालवायची? एकाच दिशेने सर्व दिशेने बघूया. चला पोल द्या. कवटे मांगाळ, अरे वा, कवटे मांगाळला प्लॉटिंग करून झालं की कच्चं काम, प्लॉटिंग करून झालं की वस्तूंचं कच्चं काम करायचं बाळा. मग त्याच्यानंतर जर ते कच्चं काम व्यवस्थित असेल तर मात्र मग पक्कं काम करायचं. कच्चं काम व्यवस्थित जमलं तरच पक्कं काम करायचं. क्या बात आहे, सगळ्यांची उत्तर व्यवस्थित आहे. कुणी 22-21% कुणी दिलेत? कोण म्हणते अजूनही सर्व दिशेने वापरायची पेन्सिल? मी तुमच्या शाळेमध्ये येऊन तुम्हाला उभं करून विचारेन ना परत. कलर पेन्सिल वापरताना कलर पेन्सिल ही फक्त एका दिशेनेच वापरायची. नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिला पेपर तुमचा असा असेल, दुसरा पेपर तुमचं स्मरणचित्र असेल. सक्क सांगून ठेवते काय येऊ शकतं, तेच येईल असं नाही, पण काय येऊ शकतं हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांना. ओके, काय येऊ शकतं परीक्षेला उद्या, विषय काय येऊ शकतो. पहिला विषय येऊ शकतो भाजी मंडई, पहिला विषय येऊ शकतो भाजी मंडई. किंवा दुसरा विषय येऊ शकतो, दुसरा विषय येऊ शकतो झाडे लावणारी मुले आणि मुली किंवा झाडे लावणारे विद्यार्थी. पहिला विषय येऊ शकतो तुम्हाला मंडई, दुसरा विषय येऊ शकतो झाडे लावणारी किंवा वृक्षारोपण करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. हा दुसरा विषय आहे. तिसरा विषय पण सांगतोय तुम्हाला, आणखी काय येऊ शकतो तुम्हाला परीक्षेत ते सांगतोय.
शाळेत पाहुण्यांचे स्वागत. शाळेत पाहुण्यांचे स्वागत. बघा, तीन विषय सांगितलेत मी तुम्हाला. पहिला विषय मंडई, दुसरा विषय वृक्षारोपण करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी, तिसरा विषय शाळेत पाहुण्यांचं स्वागत. हे तीन विषयांपैकी एखादा विषय येऊ शकतो. येऊ शकतो म्हटलंय, येणार असं नाही, येऊ शकतो. ठीक आहे, तर चित्राची तयारी करा, प्रॅक्टिस करा. जास्त वेळ आज तुमचा घेत नाही आहे मी क्लासचा, कारण सध्या आज काही शिकवण्यासारखं नवीन नाही आपल्याकडे. तुमची परीक्षा एकदा व्यवस्थित होऊ द्या, मग आपले जे चित्रकलेचे क्लास चालू होणार आहेत ते मात्र खूप महत्त्वाचे क्लास चालू होणार आहेत. आणि लक्षात ठेवा, असे क्लासेस तुम्हाला कोणीही फ्रीमध्ये देणार नाही आहेत. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित तास जॉईन करून शिकलात तरच तुम्हाला ते व्यवस्थित जमेल. हां, ठीक आहे. तर हां, हे ग्रुपवरती मी विषय पाठवून देईन, काय येऊ शकतात तुम्हाला उद्या, त्याचे मी तुम्हाला पाठवून देईन. उद्या कोणते कार्टून, उद्या नाही, शुक्रवार आहे उद्या, शनिवारी चित्रकले कार्टून असतो आपला. सर, कॅन यू टीच हाऊ टू ड्रॉ कॅबेज? कॅबेज ड्रॉ करायला सोपं आहे बाळा. हे बघ, कॅबेज कसं असतं दिसायला, गोल दिसतं, एक कच्चं गोल काढायचं हाताने, ओके. आणि त्याच्यानंतर थोडंसं पानं वगैरे असतात ना, कॅबेजची पानं कशी असतात, झालं कॅबेज असंच काढायचं आहे, संपलं. आणि त्याच्यावरती तुम्हाला डिटेलिंग दाखवायची असेल तर मात्र तुम्ही अशा प्रकारची थोडीशी त्याच्या शिरा दाखवू शकता. कॅबेजवरती अशा छोट्या छोट्या शिरा दाखवा. झालं कॅबेज काढून. हो मी देईन. सर, तुम्हाला रूल माहीत आहे का, कशाचं बाळा, कशाची रूल? सर, शाळेत उभा करून विचारा आम्हाला, शाळेचं न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ. ओके, ठीक आहे बाळा, नक्की येईन मग. तर मी कशाची रूल म्हणतोयस बाळा, कशाची रूल, कुठले रूल्सबद्दल बोलतोयस ते जर बोला. ती सर कॅबेजचा फोटो ग्रुपवर पाठवा. ओके सर, चित्र कॉलेजची स्पर्धा घ्या. आत्ता नाही, सध्या गरज नाही आहे. तुमची सहामाही परीक्षा संपल्यानंतर आपण ते घेऊ. सर, ग्रुप संपल्यावर ग्रुपवर परमिशन द्या. हो देईन, ठीक आहे. तर आज जास्त मोठा क्लास नाही आपला, लगेच आपण संपवतो आहे. ग्रुप ओपन करेन, तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला विचारा, मी त्याला ते ग्रुपमध्ये तुम्हाला उत्तर देईन. परत व्यवस्थित छानपैकी अभ्यास करा. माझ्याकडे कलर पेन्सिल्समध्ये डोम्स पेन्सिल्स आहेत, या सगळ्या डोम कंपनीच्या पेन्सिल्स आहेत, फक्त डोम्स आहेत. आणि ही साधी पेन्सिल आहे, ठीक आहे, आपली एक्स्ट्रा डार्क, अप्सरा एक्स्ट्रा डार्क. अरे वा, हुजूर पागा इंग्लिश मीडियम स्कूल, व्हेरी गुड, आय विल डेफिनेटली कम टू दॅट स्कूल. ठीक आहे, तर चला आज आपण इथे थांबतो आहे. उद्या साधा एक असाच चित्रकलेचा वर्ग भरेल, फक्त एक गप्पासाठी. परवा दिवशी परीक्षा संपल्यानंतर आपला कार्टूनचा तास असणार आहे. तुम्हाला एक नवीन कार्टून शिकायला मिळणार, व्यवस्थित कलरिंग करायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर परवा, त्याच्यानंतर 8 तारखेपासून नवीन विद्यार्थ्यांचं चालू होऊन जाणार आहे. तुम्ही सगळे नवीन आहात, जे विद्यार्थी एलिमेंटरी इंटरमिजिएटला होते त्यांनीही जॉईन व्हायचं आहे. असं नाही की तुमची बॅच संपली म्हणजे तुम्ही जायचं, असं नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि सर्वांनी क्लासला अटेंड राहायचं आहे, कारण तेव्हापासून तुमची खरे चित्रकला चालू होणार आहे. ओके, आता हे जर मी तुम्हाला परीक्षेपुरतं गायडन्स केलं होतं, एवढे दिवस जे काही चालू होतं आपलं फक्त ते परीक्षेपुरतं चालू होतं. आता जे आपण पुढे जी चित्रकला तुम्ही शिकणार आहात ती एकदम तुमच्या भल्यासाठीचं चित्रकला असणार आहे, ठीक आहे. तर उद्या आपण भेटूया परत संध्याकाळी. कुठलं कार्टून ते तुम्ही सगळ्यांनी ग्रुपमध्ये ठरवा, मग आपण त्याला वोटिंग करूया आणि मग त्याचा जे सगळ्यात जास्त रेटिंग मिळेल त्याला आपण शिकूया, ठीक आहे. चलो, बाय बाय, टेक केअर एव्हरी वन, काळजी घ्या, गुड नाईट.
हां मी पाठवून देईन तुला कलर करून. ओके ठीक आहे.